कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भार नक्की ऐका डॉक्टर रीमा विनोदजींशी बोलत होत्या तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजली विनिताने दरवाजा उघडला आणि समोरचा व्यक्ती पाहताच ती घाबरली तो व्यक्ती म्हणजे विनोदजींचा पार्टनर आदेश होता आदेशने लाळ घोटत विनिताकडे पाहिले आणि चेहऱ्यावर घाणेडे हसू होते आदेश अश्लील हसत म्हणाला नमस्ते वहिनी असं म्हणत त्याने विनिताला वरून खाली घाणेड्या नजरेने पाहिले त्याच्या नजरेने जणू काही विनितावर अत्याचार केला होता विनिताने आदेशला आत आद बोलावले आणि सोफ्यावर बसण्याचा इशारा केला तिला माहिती होते की आदेश का आला आहे तिला हे देखील माहीत होते की जरी तो तिच्यावर वाईट नजर ठेवत असला तरी तो दर महिन्याला पैसे आणतो जे तिच्या कुटुंबासाठी फायदेशीर असते विनिताने नोकराला बोलावून आदेशसाठी पाणी आणि चहा आणण्यास सांगितले आदेश, सांगित आदेश बिनधास्त असत म्हणाला अरे वहिनी त्याची काही गरज नाही मी तर फक्त विनोद भाऊसाहेबांच्या हिस्स्याचे पैसे देण्यासाठी आलोय तसे विनोद भाऊसाहेब कसे आहेत असं म्हणत त्याने एक चेक विनिताच्या हातात दिला चेकवरील रक्कम पाहून विनिताला फार दिलासा वाटला विनिता म्हणाली भाऊसाहेब इतके पैसे आधी तर एवढे पैसे येत नव्हते या महिन्यात एवढे कसे हे ऐकून आदेश अचानक गंभीर झाला आणि म्हणाला वहिनी बऱ्याचदा वाटले की विनोद भाऊसाहेबांना वेगळं करून टाकावे किंवा त्यांच्या हिस्स्याचे पैसे देऊ नयेत पण न जाणो त्यांच्या कुठल्या पुण्यामुळे आहे की मी काही वाईट विचार केला की मला फायद्याऐवजी नुकसानच होते दोन वेळा बेईमानी करायचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही उलट नुकसानच झाले माझ्या पत्नीने सांगितले की न जाणो कोणाच्या नशिबाने कोण खाते आहे त्यामुळे मी आता प्रामाणिकपणे तुमच्या हिस्स्याचे पैसे देतोय विनिता म्हणाली धन्यवाद भाऊसाहेब असे चांगले विचारसरणी ठेवल्याबद्दल वहिनींना पण माझ्या वतीने धन्यवाद सांगा आजच्या काळात असं कोण विचार करते आदेश म्हणाला अरे नाही वहिनी अशी काही गोष्ट नाही पुन्हा तो घाणेड्या हसण्याने म्हणाला वहिनी विनोदजी आजारी असल्यामुळे तुम्हाला खूप एकटं वाटत असेल काही गरज भासली तर सांगा विनिताला आदेश इशारा समजत होता ती काही बोलणार तेवढ्यात रिमासोबत विनिताची मुलगी वंशिका तिथे आली वंशिका म्हणाली अंकल आम्ही सगळे आहोत घरात आईला एकटं कसं वाटेल तुम्ही पप्पांचे पार्टनर आणि मित्र नसता तर आत्ताच तुम्हाला बाहेर जायला सांगितले असते आदेश हसत म्हणाला बेटा तुझे काही चुकले नाही माझा काही चुकीचा अर्थ नव्हता आणि गंभीर होत म्हणाला बेटा मला सगळं माहीत आहे की कोण तुमची साथ देतो आणि कोण नाही मी पण त्यांच्यासारखं वागलो तर योग्य होईल का विनिताने आदेशच्या बोलण्याचा अर्थ समजून घेतला आणि परिस्थिती सांभाळत म्हणाली अरे भाऊसाहेब काही नाही रागवू नका लहान मुलगी आहे आदेश म्हणाला मी रागावलो नाही विनोद भाऊसाहेबांचे माझ्यावर खूप उपकार आहेत जेव्हा मी काहीही नव्हतो तेव्हा त्यांनीच मला सावरले होते तेवढ्यात नोकर चहा घेऊन आला विनिता म्हणाली ठीक आहे भाऊसाहेब विषय इथेच संपवा चहा घ्या चहा पिऊन आदेश विनोदजींना भेटायला गेला जाताना तो म्हणाला बहिणी कधीही काही गरज लागली तर मला आठवा तुम्ही स्वतःला एकटं समजू नका आदेश केल्यानंतर वंशिका तिच्या खोलीत गेली आणि विनिता रीमाशी बोलत होती डॉक्टर रीमा म्हणाली तू या माणसाला फटकारत का नाहीस विनिताने रीमाच्या हातात चेक देत म्हणाली म्हणून नाही फटकारत कोण देईल इतके पैसे चेक पाहून रीमा मिश्किलपणे हसत म्हणाली तसे तो बिचारा काय तू तर या वयातही इतकी सुंदर आणि आकर्षक दिसतेस की कोणालाही मोह पडेल विनिताने हसत उत्तर दिले मॅडम ह्याच सुंदरतेवर तर हे फिदा झाले होते मी मध्यमवर्गीय घरातून आलेली मुलगी होते माझी कुठेही पात्रता नव्हती एवढं आलिशान घर गाडी स्टेटस मिळवण्याची पण हे माझ्या मागे लागले आणि शेवटी मीही पाघडले रीमा म्हणाली ओ असं तू खूप नशिबान आहेस यार आम्ही तर लव मॅरेज करून आयुष्य खराब केले डॉक्टर नसते तर मरूनच गेली असते विनिता म्हणाली सगळं असंच आहे आम्ही कोण आनंदी आहोत फक्त फरक एवढाच आहे की तुम्हाला प्रेमाच्या नावाने फसवणूक झाली आणि आम्हाला फसवणूक नाही पण नशिबाने फसवले तेवढ्यात रीमाला संगीता आठवली आणि ती म्हणाली यार लव मॅरेजचे बोलताना आठवले प्रत्येकाला आयुष्यात आनंद मिळेल असं नाही आज एक लेडी माझ्या क्लिनिकमध्ये आली होती तिने हे लव मॅरेज केले होते पण तिचा नवरा इतका वाईट आहे की तिच्या आजारपणातही तो तिच्यासोबत नाही आला इकडे सानवी घरात औषध घेऊन पोहोचली होती संगीता म्हणाली बेटा कितीला आली औषध सानवी म्हणाली माहिती नाही मम्मी मेडिकल वाले अंकल म्हणाले की बेटा तुझी मम्मी इतकी मेहनत करते तर असं समज की तुझ्या मामाने ही औषधं दिली आहेत आता मामा पैसे तर घेणार नाहीत संगीता मनातल्या मनात विचार करू लागली कशी दुनिया आहे जे आपलेच आहेत सगळे सोयरे आहेत तेच आपल्याला दूर करतात साथ सोडून जातात आणि अनोळखी लोक मदत करतात हे सगळं विचार करता करता संगीताच्या डोळ्यात पाणी आले संगीता औषधं काढतच होती इतक्यात सना एका ग्लासात रस घेऊन आली सणा म्हणाली काय फक्त सँडविच सगळं करू शकते का मीही करू शकते माझ्या मम्मीसाठी मम्मी औषध घेण्यासाठी हा रस घ्या तुम्हाला ताकद येईल तेवढ्यात सजल आला आणि म्हणाला मम्मी या दोघी किती हुशार असल्याचे दाखवत आहेत हा रस मीच आणला आहे माझ्यासमोर ताज्या फळांचा रस काढून घेतला आहे ही सणा फक्त ग्लासात ओतून दिलंय सणा म्हणाली हो तर काय झालं शेवटी फायनल स्टेप ज्याचा असतो त्यालाच नाव मिळते झाड मुळांमुळे वाढते पण मुळांना कोण विचारते सजल म्हणाला ठीक आहे ज्ञानी बाबा संगीता हसट म्हणाली बरं बरं तुम्ही भांडू नका माझ्यासाठी तुम्ही तिघेही सारखेच आहात असं म्हणत संगीता रस पिऊन औषध घेऊन आराम करायला लागली संगीता औषध घेऊन नुकतीच झोपली होती इतक्यात किशोरने तिला आवाज दिला किशोर म्हणाला संगीता चहा करून देना संगीता चहा बनवायला उठणार तेवढ्यात सना म्हणाली मम्मी मी बनवते चहा संगीता म्हणाली नाही बेटा राहू दे मीच बनवते नाहीतर तुझे पप्पा रागावतील सना म्हणाली यामध्ये रागवण्यासारखे काय आहे संगीता म्हणाली अरे बेटा तू अजून समजणार नाहीस तू अजून लहान आहेस फक्त देवाकडे प्रार्थना करते की तुम्हा लोकांना असा जीवनसाथी कधीही मिळू नये असं म्हणत संगीता किशोरसाठी चहा बनवायला निघाली चहा घेऊन संगीता किशोरकडे गेली किशोर म्हणाला बसा मॅडम एकत्र चहा पिऊ संगीता एकत्र चहा पिणे याचा अर्थ ओळखत होती ती म्हणाली नाही आज तब्येत ठीक नाही आहे आणि आता मुलेही मोठी झाली आहेत किशोर बेशरमपणे म्हणाला तर मी कधी आत्ताचं बोलतो आहे का रात्री दोन वाजता तेव्हा मुले गाठ झोपलेली असतील मी इथेच सोफ्यावर झोपतो तू इथेच ये खोली बाहेरून लॉक करू संगीता म्हणाली मान्य करा हल्ली माझी तब्येत ठीक नाही आहे किशोर किंचित नाराज होऊन म्हणाला जर तुला नाही हवंय की मी पुन्हा आधीसारखे तुझ्यावर हात उचलावा मुलांसमोर काही ड्रामा व्हावा तर चुपचाप रात्री दोन वाजता ये नाहीतर माझ्या रागाचा परिणाम तुला माहीतच आहे किशोरची ही वाक्य ऐकून संगीता मनातल्या मनात घुसमटत राहिली रात्र झाली होती डॉक्टर रीमा इकडे आपल्या घरात एकटीच होती एवढ्या मोठ्या घरात एकटेपणा तिला खायला उठत होता खूप एकटे वाटत होते खूप काही बोलायचे होते पण ऐकायला कोणी नव्हते बोलण्यासाठी ती हुरहुरत होती काही वेळ बसून राहिल्यानंतर रीमा उठली कारण नोकराने गेलेली होती त्यामुळे तिने स्वतःच स्वयंपाकघरात जाऊन कॉफी बनवली आणि बाल्कनीत येऊन बसली ती आपल्या भूतकाळाबद्दल विचार करू लागली रितेश सोबतचे आयुष्य तिला आठवू लागले पण रितेश विषिक्त मानसिक आजाराने ग्रस्त होता सुरुवातीला जेव्हा रीमा आणि रितेश एकमेकांवर प्रेम करत होते तेव्हा रिमाला वाटत होते की रितेश तिच्याबद्दल खूप इन्सिक्युअर्ड आहे पण लग्नानंतर तिला जाणवले की ती काळजी नाही तर त्याचा संशय आहे रितेशला वाटायचे रिमा कोणा दुसऱ्यासोबत संबंध ठेवते हळूहळू त्यांच्यात अंतर वाढत गेले लग्नाच्या तीन वर्षात त्यांचा घटस्फोट झाला घटस्फोटामुळे रिमाला एवढे दुःख झाले नाही पण तिच्या वीस वर्षीय मुलगा रिशूच्या मृत्यूने तिला खचवले रिशूच्या मृत्यूने रिमाची सगळी स्वप्न चिरडली आज ती एकटी होती आणि या विचारांनी तिचे डोळे पाणवले त्याचवेळी विनिता आपल्या पती विनोदसोबत भूतकाळातील आठवणींमध्ये हरवून गेली होती विनोदच्या शरारती अशा होत्या की कोणालाही त्याचा राग येत नसे पण आता त्याच्या शांतपणामुळे सगळ्यांनाच खूप खटकत होते जरी कोणी काही बोलत नव्हते तरी विनिता स्वतःलाच दोष देऊ लागली तिला खूप ग्लानी होत होती आणि त्याचबरोबर तिच्या तरुण मनातून विनोदच्या भव्य शानदार कोठीचे चित्र काही केलं जात नव्हते विनोदच्या कोठीची भव्यता विनितासाठी फक्त एक स्वप्न होती ती स्वप्नातही अशा कोठीत राहणे तर दूर तिथे जाण्याचेही स्वप्न बघू शकत नव्हती शेवटी एक दिवस तिला राहले नाही आणि ती विनोदकडे गेली रागात म्हणाली काय झाले आहे काही आहे का सांगायचे तर मला सांग विनोद खूप निरागसपणे म्हणाला विनिता काहीही नाही आहे एवढं बोलून तो भाऊक झाला विनिता म्हणाली मग आता तुम्ही आधीसारख्या मजेशीर का वागत नाही मला खूप त्रास होतोय असं वाटतंय की तुमचे ते चुलबुले वागणे मीच खाल्ले आहे विनोद म्हणाला तू त्या दिवशी मम्मीला जे काही सांगून गेलीस त्यानंतर मम्मीने मला शपथ दिली आहे मी ती शपथ तोडू शकत नाही त्यामुळे हा मार्ग निवडला विनिता म्हणाली पण मी विनोद म्हणाला मला एक गोष्ट सांगायची आहे विनिता म्हणाली बोला विनोद म्हणाला मी तुला आवडतो तुझ्यावर प्रेम करतो तू माझ्याशी लग्न करशील का माझे जीवनसाथी बनशील का न जाणो काय जादू होती विनोदच्या शब्दांत विनिता वितळत गेली सगळ्या कॉलेजला नखरे दाखवणारी विनिता त्या दिवशी एका क्षणात मऊ झाली आणि हो म्हणाली हे सगळं आठवत विनिता भाऊक झाली तिचे डोळे पाणवले तिने झोपलेला विनोदकडे पाहिले आणि त्याच्या निरागस मासूम चेहऱ्याकडे बघत त्याच्या कपडावर एक गोड किस केला मनोमनी देवाला प्रार्थना करू लागली की तो लवकर बरा होऊ दे रात्र झाली होती रात्रीचे दोन वाजले होते इकडे किशोर जागा होता आणि बेसबरीने संगीता येण्याची वाट पाहत होता जस जसं वेळ जात होता तसं तसं त्याचा राग वाढत चालला होता तेव्हा त्याला खोलीचे दार उघडण्याचा आणि लॉक करण्याचा आवाज आला त्याने बघितले की संगीता उदासीनपणे त्या घराच्या एकमेव खोलीतून जिथे ती आणि मुले झोपलेले होते मुलांना झोपवून खोली लॉक करून किशोरकडे येत होती संगीता नक्की येत होती पण तिच्या मनात किशोरच्या त्या कृतीबद्दल विचार येऊन तिला भीती वाटत होती संबंध बनवताना किशोर पूर्णतः वेडा होतो त्याला कळतच नव्हते की संगीता ही सुद्धा माणूस आहे तिलाही वेदना होतात ती काही मेणाची बाहुली नव्हे की हवं तसं वागवता येईल संगीता जाणून होती की जर ती वेळेवर आली नाही तर सकाळी घरात भांडण होणार त्यामुळे तिचे मन असो किंवा नसो तिचे शरीर साथ देऊ किंवा न देऊ पण किशोरने ठरवलेल्या वेळेवर तिला यावेच लागणार संगीता जसजशी किशोरच्या जवळ पोहोचली किशोर म्हणाला चल मी तुझीच वाट पाहत होतो संगीता उदासीनतेने म्हणाली हो तुम्हाला जे काही करायचं आहे ते लवकर करा मुलं जागी झाली तर खूप त्रास होईल आता मुले मोठी झाली आहेत आणि सगळं समजू शकतात किशोर म्हणाला हो ठीक आहे लवकर ये संगीता म्हणाली एकच विनंती आहे माझ्या डाव्या बाजूला खूप दुखतंय एक गाठसुद्धा आहे कृपया त्या भागाला स्पर्श करू नका आणि हे सांगून ती एका प्रेतासारखी झोपली त्या दिवशी कदाचित किशोरमध्ये काही माणूसकी उरली होती किंवा कदाचित मनाच्या एखाद्या कोपऱ्यात संगीतासाठी जागा होती ज्यामुळे किशोरने संगीताच्या डाव्या बाजूला स्पर्श केला नाही पण त्याने बेदरदीने काही मिनिटातच आपली वासना पूर्ण केली बेशुद्ध अवस्थेत काही क्षण पडून राहिल्यानंतर संगीता उठली आपले कपडे ठीक केले आणि पुन्हा आपल्या खोलीत जाऊन झोपून गेली असे दोन दिवस गेले दोन दिवसांनंतर संगीता डॉक्टर रीमा यांना दाखवायला गेली डॉक्टर रीमा यांनी स्वतःच तिची चाचणी केली आणि सांगितले की काही विशेष नाही पण जी गाठ आहे ती भविष्यात त्रासदायक होऊ शकते म्हणून एक छोटंसं हो ऑपरेशन करावं लागेल त्या ऑपरेशनमध्ये गाठ काढून टाकली जाईल ऑपरेशनचे नाव ऐकताच संगीता घाबरली आणि ऑपरेशनसाठी नकार देऊ लागली रीमा म्हणाली संगीता तू इतकी भित्री आहेस का केश छोट्याशा ऑपरेशनलाही घाबरतेस संगीता म्हणाली मॅडम मला या सगळ्याला घाबरायला येत नाही अरे मरण तर एक दिवस येणारच आहे तसे या आयुष्यात कुठले सुख मिळाले आहे की जगण्याचा लोभ वाटावा आज मेल्याचे उद्या का वाट बघू मला भीती फक्त याची आहे की ऑपरेशनसाठी एवढ्या पैशांची सोय कशी करू आणि माझ्या घरात माझी काळजी घेणारे आहेच तरी कोण ऑपरेशनमध्ये माझ्यासोबत कोण असेल रीमा हसत म्हणाली संगीता मी आहे ना मी आहे तुझ्या प्रत्येक मदतीसाठी माझं कोणी नाही त्यामुळे मी तुला माझे मानले आहे तुला माझी छोटी बहीण मानते संगीता आपल्या कुटुंबाची फार काळजी घेत होती जर ती नसती तर रीमाच्या बोलण्याला तिने नकार दिला असता पण तिला माहीत होते की तिच्या समस्येचे समाधान ती करू शकणार नाही ऑपरेशनसाठी तिनं पैसे जमावू शकेल ना कोणी तिच्यासोबत थांबेल हे विचार करून तिने रीमाच्या बोलण्याला होकार दिला रिमाने तिला ऑपरेशनसाठी पुढच्या दिवसाची वेळ दिली संगीता घरी पोहोचली आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी तिने सर्वांसमोर आपल्या ऑपरेशनबद्दल सांगितले सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले पण कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नव्हते जेवण झाल्यावर किशोर उदासीनतेने टीव्ही पाहू लागला जणू काही झालेच नाही किंवा संगीताच्या ऑपरेशनला काही महत्त्व नाही मात्र खोलीत मुलांमध्ये वाद सुरू झाला सजल म्हणाला सना आता तू मोठी झाली आहेस तू ही जबाबदारी घे आणि हॉस्पिटलमध्ये आईसोबत थांब सना म्हणाली तुला काय समस्या माजे माजे आहे माझे ट्वेल्थ आहे मला माझे करिअर घडवायचे आहे प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे माझ्यासाठी तुला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर आईला विचार सजल म्हणाला सना एक दिवसात काहीही होणार नाही माझी कोचिंग आहे आणि इतरही कामं आहेत समजून घे सना म्हणाली मग असं करूया सानवीच आईल आईसोबत तशीही ती आईची लाडकी आहे सांधवी म्हणाली अरे पण मी अजून लहान आहे सजल म्हणाला तू किती दिवस लहान राहणार आहेस काहीतरी जबाबदारी घेत जा मनावर दगड ठेवून सांध्वीने होकार दिला हॉस्पिटलचे नाव ऐकूनच तिला उलट्या यायला लागल्या होत्या हॉस्पिटलमध्ये असलेली अस्वच्छता तिच्या डोळ्यासमोर येऊन ती घाबरून जात होती पण ती मजबूर होती कारण मोठ्यांनी सगळी जबाबदारी तिच्यावर ढकलली होती संगीता सगळ्यांचे वादविवाद पाहत आणि ऐकत होती ती मनातून पूर्णपणे तुटली होती आपल्या ऑपरेशनच्या गोष्टीवर पतीची उदासीनता तिला जखमी करत होती मुलं जी मागच्या काही दिवसात खूप लाड करीत होती आज तिच्यासोबत थांबण्याच्या गोष्टीवर भांडत होती हे पाहून तिला खूप दुःख होत होते ती विचार करत होती की कोणासाठी ती जिवंत आहे कोणाला तिची गरज आहे तिच्या दुःखात कोण सोबत आहे दुसऱ्या दिवशी आपल्या कुटुंबासाठीच्या प्रेमामुळे संगीता रीमा यांच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती तिला सोबत सानवी होती पण ती बेमनाने आली होती रीमाने संगीताची औपचारिक चाचणी केली आणि काही वेळातच हॉस्पिटल स्टाफला तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्यास सांगितले संगीताला ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर रीमा सानवीशी बोलली कशी आहेस सानवी म्हणाली बस आंटी ठीक आहे रीमा म्हणाली मग तुम्ही मम्मीची सगळ्यात लाडकी आहात सानवी म्हणाली नाही आंटी तसं काही नाही मम्मी आम्हा तिघांवरही सारखेच प्रेम करते फक्त आज मी अडकले कारण बाकी सगळे कोणत्या ना कोणत्या कारणाने बाजूला झाले त्यामुळे आता मलाच मम्मीसोबत थांबावं लागणार आहे रीमा हसत म्हणाली पण बेटा इथे तुझे थांबणे काही आवश्यक नाही कारण तुझी मम्मी आय सी यूमध्ये असतील तिथे तुला थांबायची परवानगी नाही मग तू गॅलरीत थांबशील का जर तुला वाटत असेल तर तू घरी जाऊ शकतेस गरज असेल तर आम्ही तुला फोन करू सानवीला कदाचित हेच हवे होते जाताना ते रीमाला म्हणाली आणटी मी आता जाते आहे उद्या येईन जर काही गरज असेल तर मला फोन करा रीमा म्हणाली बेटा तुझी गरज फक्त संगीताच्या डिस्चार्जच्या वेळीच लागेल तेव्हा हॉस्पिटल स्टाफ तुला फोन करेल सान्वी ओके म्हणाली आणि निघून गेली थोड्या वेळाने संगीताचे ऑपरेशन झाले ऑपरेशन नंतर तिला आय सी यूमध्ये हलवण्यात आले रात्र झाली होती संगीता पूर्ण शुद्धीत आली होती तिला आपल्या कुटुंबाची खूप आठवण येत होती तेवढ्या डॉक्टर रीमा तिच्याजवळ आल्या संगीता रीमाला म्हणाली मॅडम माझ्या घरी फोन करा रीमा हसत म्हणाली तुला तुझ्या मोठ्या बहिणीवर विश्वास नाही का संगीता उदासपणे म्हणाली मॅडम विश्वासाचा प्रश्न नाही पण मनात वेदना आहेत ज्यांच्यासाठी मी रात्रंदिवस झटते त्यांच्या मनात माझ्यासाठी काही जबाबदारी नाही काही भावना नाही रीमा म्हणाली आता तू शांत राहा मी जरा राऊंड घेते फ्री झाले की तुझ्याजवळ येऊन बसते संगीता म्हणाली जी असं म्हणत तिने डोळे बंद केले आणि भाऊक झाली तिला खूप दुःख होते की तिच्या घरातून कोणीच तिच्यासोबत नव्हते इकडे संगीताच्या घरी कोचिंगवरून परत आलेल्या सजलने सानवीला विचारले तू इथे आहेस तर हॉस्पिटलमध्ये मम्मीसोबत कोण आहे आणि मम्मीचे ऑपरेशन झाले का सानवी म्हणाली भैया ती डॉक्टर आंटी म्हणाली की मम्मी आज रात्री आय सी यूमध्ये राहतील त्यामुळे तिथे थांबायचे काही कारण नाही सजल म्हणाला अरे पण असं कसं मम्मीला हॉस्पिटलमध्ये एकटं सोडू मीच जातो किमान घरातला एकतरी सदस्य मम्मीसोबत असायला हवा सजल आपल्या वडील किशोरकडे गेला आणि म्हणाला पप्पा तुम्हाला माहिती आहे मम्मीचे ऑपरेशन झाले किशोर निष्काळजीपणाने म्हणाला हो माहिती आहे सजल म्हणाला तर मग तुम्ही हॉस्पिटलला जाताय का किशोर म्हणाला बेटा आज माझी तब्येत ठीक नाही त्यामुळे मी आज जाऊ शकत नाही पण उद्या जाईन आणि तसंही तू जातो आहेस ना जर मीही गेलो तर घरी दोन्ही मुली एकट्या राहतील रात्री मी त्यांना एकटं सोडू शकत नाही सजलला माहीत होते की त्याचे वडील टाळत आहेत आणि त्याला हेही माहीत होते की त्यांच्याशी वाद घालण्यात काही उपयोग नाही कारण त्यांना जे योग्य वाटेल तेच करतील हे सगळं विचार करून सजल हॉस्पिटलला गेला हॉस्पिटलमध्ये काही वेळाने डॉक्टर रीमा राऊंड घेत संगीता जवळ आल्या रीमा म्हणाल्या आता सांग का दुःखी आहेस संगीता म्हणाली मॅडम तुम्हीच विचार करा मी इथे ॲडमिट आहे पण घरच्या कोणालाही माझी चिंता नाही रीमा म्हणाली तुझ्या घरात कोण कोण आहे संगीता म्हणाली माझे पती आणि तीन मुलं एक मुलगा आणि दोन मुली रीमा म्हणाली सकाळी जी मुलगी होती ती सगळ्यात मोठी असेल संगीता म्हणाली नाही ती सगळ्यात लहान आहे रीमा म्हणाली काय म्हणतेस तुझे वय फक्त चाळीस वर्षांच्या आसपास आहे आणि लहान मुलगी ही इतकी मोठी आहे तर बाकीचे दोन मुलं किती मोठी असतील संगीता म्हणाली माझ्या मूर्खतेचे हे फळ आहे मी स्वतःच माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे रीमा म्हणाली तू म्हणालीस की तुझे लव मॅरेज झाले संगीता म्हणाली हो मॅडम हाच माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा मूर्खपणा होता जे माझे पती आहेत त्यावेळी जेव्हा आमचे लग्न झाले नव्हते मी त्यांच्या मागे अक्षरशः वेडी झाले होते त्यांची स्मार्टनेस पाहून संपूर्ण शाळेच्या मुली त्यांच्या मागे मरायच्या अल्लडवय तरुण जोश प्रेमालाच सर्व काही समजणारी एक नासमज मुलगी मला हे समजले नाही की ज्याच्यावर मी प्रेम करते तो या नात्यासाठी गंभीर आहे का नाही फक्त तारुण्याच्या जोमात प्रेमच सर्व काही वाटत होते रीमा म्हणाली मला नीट समजलं नाही संगीता म्हणाली मी तुम्हाला सगळं सांगते त्यावेळी मी आणि माझे पती दोघंही दहावीत होतो आणि एकाच वर्गात होतो मी अभ्यासात खूप हुशार होते आणि नेहमीच वर्गात अव्वल असायचे मी ठाकूर कुटुंबातील आहे त्या दिवशी शाळेत पारितोषिक वितरण समारंभ होता मला शाळेत अव्वल स्थान पटकावल्याबद्दल ट्रॉफी देण्यासाठी मंचावर बोलावले गेले होते प्राचार्य मॅडम संपूर्ण शाळेच्या समोर माझे कौतुक करत होत्या प्राचार्य म्हणाल्या मुलांना आपल्या शाळेचा अभिमान आहे संगीता चौहान दरवर्षीप्रमाणे यावर्षी या मुलीने संपूर्ण शाळेत टॉप केले आहे आम्ही तिच्या उज्ज्वल भविष्याची कामना करतो आणि आता त्यांचा क्रमांक आहे ज्याच्या कलेने केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यस्तरावरही आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे तो आहे किशोर पांडे संगीता मंचावरून खाली उतरत होती आणि दुसऱ्या बाजूने एक अत्यंत स्मार्ट गोरा मुलगा मंचावर चढत होता सोळा वर्षांची अल्लड संगीता त्या स्मार्ट आणि देखण्या किशोरकडे एकटक पाहत राहिली संगीता असं समजत होती की कि कि किशोरने तिला पाहिले नाही पण किशोरने तिला पाहिले होते संगीता पटकन तिच्या जागेवर जाऊन बसले आणि मंचावर प्राईज घेत असलेल्या किशोरकडे पाहत राहिले मंचावर किशोरला पारितोषिक देताना प्राचार्य म्हणाल्या मुलांना हे गरजेचे नाही की तुम्ही फक्त अभ्यासातच मेहनत करा आणि त्यात करिअर बनवा तुमच्यात जी कला आहे ती निखारूनही तुम्ही करिअर बनवू शकता आज मला अभिमान वाटतो आपल्या शाळेच्या विद्यार्थ्याचा किशोर पांडे याचा जरी तो अभ्यासात खूप हुशार नाही तरी त्याच्या अभिनय कलेमुळे त्याने आपली ओळख निर्माण केली आहे शाळा प्रशासन किशोर पांडेच्या उज्ज्वल भविष्याची कामना करते पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपला काही विद्यार्थी विद्यार्थिनींनी संगीताभोवती गर्दी केली तर काहींनी किशोर तेवढ्यात किशोर सगळ्यांना सोडून संगीताजवळ आला आणि म्हणाला संगीता शाळेत टॉप केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा संगीता हसत म्हणाली अरे किशोर मी फक्त शाळेत टॉप केलंय पण तू संपूर्ण राज्यात शाळेचे नाव कमावले आहेस त्यामुळे तुला शुभेच्छा द्यायला अधिक गरज आहे किशोर म्हणाला अरे शुभेच्छा अशा देत नाहीत मिठाई ही खायला दिली जाते संगीता म्हणाली मिठाई सोड चल आपण रेस्टॉरंटला जाऊया आणि तिथे पार्टी करूया किशोर उदास होऊन म्हणाला पण मी इतके पैसे आणले नाहीत मी फक्त शाळेच्या कार्यक्रमासाठी आलो होतो त्यामुळे पैसे आणलेच नाहीत संगीता म्हणाली अरे चल तर मी आहे ना मी देईन संगीताने म्हणताच किशोर आणि काही इतर मित्रमैत्रिणी ज्यात संगीता आणि किशोरचेही मित्र होते रेस्टॉरंटमध्ये गेले रेस्टॉरंटमध्ये एका टेबलवर संगीता आणि किशोर बसले होते तेवढ्यात किशोर म्हणाला संगीता तू इतकं कसं वाचू शकतेस की शाळेत टॉप करतेस संगीता असत म्हणाली आणि तू इतकं वास्तववादी अभिनय कसं करू शकतोस की समोरच्याला कळत नाही की तू नाटक करतोयस की खरं सांगतोयस हळूहळू संगीता आणि किशोर एकमेकांशी अधिक मोकळे होऊ लागले अलडवय तारुण्याचा जोश संगीता किशोरच्या जादूमध्ये पूर्णपणे रंगून गेली होती संगीता त्याला पाहिल्याशिवाय आणि भेटल्याशिवाय स्वस्त बसू शकत नव्हती तिचे मन आता अभ्यासात लागत नव्हते शाळेची टॉपर मुलगी हळूहळू वर्गातही टॉप करेन अशी झाली होती जसाजसा वेळ जात होता तसतशी संगीता किशोरसाठी अधिकच वेळी होऊ लागली संगीता किशोरचे कोणत्याही दुसऱ्या मुलीशी बोलणे सहन करू शकत नव्हती इतकंच काय त्याच्या नाटकामध्ये त्याची हिरोईन बरोबरचे प्रेमाचे सीन पाहताना देखील ती स्वतःला खूप असुरक्षित वाटत असे तिला असं वाटायचे की कि किशोरचे नाटकातली हिरोईन त्याच्यावर अधिकार गाजवते आणि तो तिला हरवत आहे संगीता प्रत्येक मुलीला किशोरच्या स्मार्टनेस आणि देखण्या लुकमुळे त्याच्या प्रेमात असल्याचे समजायचे त्यामुळे ती किशोरवर जास्तच लक्ष द्यायला लागली ज्यामुळे तिचे अभ्यासावरचे लक्ष कमी होऊ लागले पण किशोरला आयुष्य खूप सोपे वाटायचे तो कशालाही गंभीरपणे घेत नसे अगदी संगीता आणि तिच्या प्रेमालाही नाही किशोरच्या मनात संगीताविषयी वीशे कोणतीही विशेष भावना नव्हती तिच्याबद्दलही त्याचे तसेच मत होते जसं त्याच्या नाटकातल्या हिरोईनबद्दल होते नाटक संपले की संबंध संपले किशोर स्वच्छंद जीवनशैली जगणारा माणूस होता या प्रेमाच्या गोंधळामुळे संगीता तिच्या अभ्यासात पूर्णपणे मागे पडली शाळेचे टॉपर मुलगी आता अगदी मागे पडलेल्या विद्यार्थिनीमध्ये सामील झाली होती संगीता यांच्या कुटुंबियांना तिच्या आणि किशोरच्या गोष्टीबद्दल काहीही कल्पना नव्हती तिच्या शालेय प्रदर्शनामध्ये झालेल्या बदल्यामुळे ते बुचकड्यात पडले होते पण ते अभ्यासाबद्दल गंभीर नव्हते कारण त्यांना वाटायचे की संगीता अभ्यास पूर्ण करताच तिचे लग्न लावून देतील तिला नोकरी करायची गरज नाही त्यामुळे अभ्यासाचा तिच्या आयुष्यावर फारसा परिणाम होणार नाही दोन दिवसांनी किशोरचा वाढदिवस होता संगीता त्याला म्हणाली तर माझ्या हिरोचा वाढदिवस येतोय सांग काय गिफ्ट पाहिजे किशोर म्हणाला मला काहीच नको फक्त देवाकडे प्रार्थना कर की मी मोठा मॉडेल बनू संगीता म्हणाली अरे ते तर मी नेहमीच करते पण वाढदिवसाला काहीतरी द्यायलाच हवं ना सांग काय गिफ्ट हवं किशोर अगदी बेफिकीरपणे म्हणाला गिफ्ट द्यायचंच तर माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पूर्ण चोवीस तास माझ्याबरोबर घालवशील एका क्षणासाठी दूर जायचे नाही संगीता हसत म्हणाली फक्त इतकंच का बरं मान्य मी येईन जिथे तू बोलावशील दिले चोवीस तास तुला दोन दिवसांनी किशोरचा सा वाढदिवस आला किशोरने संगीतालाही फोन करून तिच्या गिफ्टची आठवण करून दिली संगीता म्हणाली अरे मला सगळं लक्षात आहे मी येते दुपारी बारा वाजता संगीता किशोरने सांगितलेल्या एका घरी पोहोचले ते घर किशोरच्या एका मित्राचे होते त्या मित्राचे आई वडील काही दिवसांसाठी बाहेर गेले होते आणि त्या घरात किशोरचा मित्र एकटा राहत होता वाढदिवस साजरा करण्यासाठी किशोरने त्याचे रिकामे घर निवडले होते किशोर तिथेच संगीताची वाट पाहत होता ठीक दुपारी बारा वाजता संगीता तिथे पोहोचली संगीता तिथे पोचताच किशोरला मिठी मारून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नंतर ते दोघे एका खोलीत जाऊन बसले किशोरचा मित्र नाश्ता आणि कोल्ड ड्रिंकची व्यवस्था करण्यात गुंतला होता अशा प्रकारे हसत खेळत आणि मजामस्ती करत संध्याकाळचे सहा वाजले होते तेव्हा संगीता म्हणाली ठीक आहे आता मी निघते किशोर म्हणाला पण आपल्या दोघांचे चोवीस तास एकत्र राहण्याचे ठरले होते ना संगीता म्हणाली हो आठवतंय आज सहा तास झालेत असं मी सलग चार दिवस सहा सहा तास तुझ्यासोबत घालवेन चोवीस तास पूर्ण होतील किशोर म्हणाला तुझी मर्जी आहे पण असं होत नाही चोवीस तास एकत्र राहायचे असेल तर सलग राहायला हवं असं असेल तर कुठलीही गर्लफ्रेंड तयार होईल संगीता नाराज होत म्हणाली पण मी रात्री थांबू शकत नाही किशोर काहीच बोलला नाही संगीता आपल्या घरी गेली पण तिचे मन अस्वस्थ होते की ती आपले वचन पाळू शकली नाही तिने चोवीस तास सोबत राहण्याचे वचन दिले होते जर किशोर नाराज झाला तर तिचे काय होईल सगळेजण तिची चेष्टा करतील रात्रीचे आठ वाजत होते किशोर आणि त्याचे मित्र त्याच्या वाढदिवसाची पार्टी एन्जॉय करत होते तेव्हा किशोरचा एक समजूतदार मित्र जो संगीताच्या भावना समजत होता किशोरला म्हणाला अरे तुझी बड्डे पार्टी आहे आणि संगीता गायब आहे असं का तू तिला बोलवले नाहीस का किशोर म्हणाला ती दिवसा आली होती मी तिला थांबायला सांगितले पण ती थांबली नाही मित्र म्हणाला अरे ती मुलगी आहे तिच्या घरच्यांनी रात्री थांबायला परवानगी दिली नसेल किशोर म्हणाला अरे तिला सोडून दे काय फरक पडतो तिच्या येण्या जाण्याने असं म्हणून किशोर पुन्हा पार्टीचा आनंद घेऊ लागला मित्राला कळून चुकले की किशोर संगीतासोबतच्या नात्याबद्दल गंभीर नाही तो फक्त संगीता नाही तर कोणासोबतही गंभीर नाही आणि त्याच्या करिअर किंवा भविष्याबाबतही तो गंभीर नाही मित्र करणार तरी काय त्याला एका हुशार मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होताना पाहून खूप दुःख झाले त्याने मनाशी ठरवले की एकदा संगीताशी बोलून तिला समजावेल दुसरीकडे किशोरचा एक मित्र जो किशोरप्रमाणेच मस्त मौला होता तो म्हणाला की दिल्लीला एका प्रोजेक्टसाठी मॉडेल हवा आहे जर तो तिथे गेला आणि त्याला सिलेक्शन झाले तर तो फिल्म इंडस्ट्रीत जाऊ शकतो तो तिथे हिरो बनू शकतो असं झाले तर त्याच्याकडे खूप पैसा येईल आणि मुली त्याच्या मागे फिरतील किशोरला त्याच्या मित्राचा सल्ला मनाला इतका भावला की दुसऱ्या दिवशी सकाळी तो दिल्लीला निघून गेला दुसऱ्या दिवशी संगीताने किशोरला फोन लावला पण किशोर दिल्लीतील प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याने तिचा फोन उचलू शकला नाही हळूहळू तीन दिवस गेले निष्काळजी किशोर एकदाही शूटिंग संपल्यानंतर संगीताशी बोलला नाही दरम्यान किशोरच्या त्या समजूतदार मित्राने शाळेत संगीताशी संवाद साधला तो म्हणाला संगीता तू किशोरची मैत्रीण आहेस मी तुला माझे मैत्रीण मानतो म्हणून तुला एक सल्ला देतो किशोरसोबतचे नाते सोडून दे तो कुठल्याही गोष्टीबाबत गंभीर नाही तो खूप लापरवा आहे तू हुशार समजूतदार मुलगी आहेस तुला भविष्याचे भान असायला हवं मी तुझा मित्र म्हणून हे बोलतोय हे ऐकून आधीच किशोरसोबत संपर्क न होण्यामुळे मानसिकदृष्ट्या त्रस्त आणि दुःखी असलेली संगीता त्या मित्राच्या बोलण्याने चिडली ती त्याच्यावर चिडून म्हणाली तू कोण आहेस मला सल्ला देणारा मला जे योग्य वाटेल तेच मी करेन मित्र म्हणाला संगीता तू सध्या समजत नाहीस तुला किशोरच्या प्रेमाचा भास झालाय तू सध्या प्रेमाचा नशेत आहेस म्हणून काय योग्य आणि काय अयोग्य हे कळत नाही संगीता रागाने चिडून म्हणाली तू इथून जातोस का नाही जर नाही गेलास तर मी गोंधळ घालीन की तू मला त्रास देतो आहेस तो मित्र जो स्वतः योग्य होता पण ज्याची संगीताने बेइज्जती केली तिथून नाराज होऊन निघून गेला तिथे संगीता खूप दुःखी आणि किशोरच्या मित्राच्या बोलण्याने खूप संतापलेली होती तिने मनाशी ठरवले की जर आज किशोरशी तिचे बोलणे झाले नाही तर ती आत्महत्या करेल दिल्लीमध्ये किशोरला तीन दिवस मॉडेलिंगसाठी बोलावले होते पण त्यानंतर त्याला रिजेक्ट केले रिजेक्शनचे कारण काहीही असो एका क्षणापुरते किशोरला वाईट वाटले पण मस्तमौला स्वभावाचा किशोर लगेचच सगळं विसरून गेला आता त्याला मन शांत करण्यासाठी काहीतरी रोमांचक काहीतरी वेगळे करायचे होते तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला किशोरने पाहिले तर संगीताचा फोन होता फोन पाहून किशोर त्रासलेल्या सुरात म्हणाला काय आहे का सतत कॉल करत आहेस मी इथे कामासाठी आलो आहे आणि तू सारखा फोन करतेस किशोरचा रोकटोक स्वर ऐकून संगीता घाबरली तिच्या डोक्यात एकच विचार आला की त्या दिवशी तिने चोवीस तास सोबत राहण्याचे वचन पाळले नाही म्हणूनच किशोर तिच्यावर नाराज आहे ती नम्रपणे म्हणाली तुम्ही नाराज आहात ना किशोर शांत स्वरात म्हणाला नाही संगीता म्हणाली मी तुमच्यासोबत चोवीस तास राहायचे वचन पाळले नाही म्हणून तुम्ही नाराज आहात ना आता फक्त तुम्ही मला एकदा माफ करा तुम्ही पुढे जे सांगाल तेच मी करेन किशोर म्हणाला खरंच बोलतेस ना संगीता म्हणाली हो खरंच किशोर म्हणाला ठीक आहे उद्या मला भेट आणि चोवीस तास सोबत राहण्याचे वचन पूर्ण कर संगीता म्हणाली तुम्ही काळजी करू नका मी माझे वचन पूर्ण करेन फक्त तुम्ही नाराज होऊ नका किशोर म्हणाला ठीक आहे मी नाराज नाही पण जर तू वचन पाळले नाही तर पुन्हा मला फोन करू नकोस संगीता म्हणाली ठीक आहे दोघांमध्ये बराच वेळ बोलणे झाले दुसऱ्या दिवशी सकाळी किशोरचा फोन आला फोन पाहून संगीता आनंदाने उड्या मारू लागली तिला वाटले किशोरची तिच्याविषयीची नाराजी संपली आहे तिने आनंदाने फोन उचलला आणि म्हणाली हो बोल किशोर म्हणाला ऐक आपल्या चोवीस तासांसाठीच्या बोलण्याऐवजी आपण दोन दिवस कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ संगीता आश्चर्याने म्हणाली दोन दिवस अनोळखी ठिकाणी एका मुलासोबत पण मी घरी काय सांगू किशोर म्हणाला मग राहू दे घरीच बस मला विसरून जा प्रेमात अंत झालेली संगीता म्हणाली नाही नाही नाराज होऊ नको मी काहीतरी करते फक्त दोन दिवस किशोर म्हणाला पक्का फक्त दोन दिवस केवळ सोळा सतरा वर्षांची अनुभव नसलेली संगीता जिचे प्रेमावर अक्षरशः वेड लागले होते ती कोणतेही दुस्साहस करायला आणि किशोरसोबत पुढचे दोन दिवस घालवायला तयार झाली पण तिच्यासमोर मोठी अडचण होती घरच्यांना कसं तयार करायचे संगीता खूप विचार करत होती शेवटी तिने आपल्या चेहऱ्यावर उदास भाव आणले आणि आपल्या आईजवळ गेले संगीताला असं उदास पाहून तिची आई घाबरली आणि विचारले काय झालं ग बाळा संगीता रडवेला स्वरात म्हणाली आई माझ्या आयुष्यात काहीही नाही मी खूप त्रस्त झाली आहे मला कशातच मन लागत नाही माझ्या वर्गात माझी पोझिशन खाली जात आहे मी माझ्या आयुष्याला कंटाळून गेले आहे माझ्या मनात खूप वाईट विचार येतात कधी कधी वाटते की आत्महत्या करून टाकावी आई बोलली तू पागल आहेस का उद्या तुला आम्ही डॉक्टरकडे दाखवते हो संगीता होऊन बोलली मग मी, मी काही दिवसांसाठी कुठेतरी जाऊ इच्छिते कुठेतरी एकांतात अशी एखादी जागा हवी आहे जिथे निसर्गाच्या खूप जवळ असावं जिथे बसून मी शांततेत ध्यान करू शकेन जेणेकरून माझ्या मनाला शांती मिळेल आई बोलली कुठे जायचे तुला सांग आपण एकत्र जाऊ संगीता बोलली अरे तुम्हाला काही आवश्यकता नाही माझ्या काही फ्रेंड्स जात आहेत एक डोंगराळ जागा आहे तिथे एक आश्रम आहे तिथे आध्यात्मिक वातावरणात सर्वांना ध्यान आणि मेडिटेशन शिकवले जाते जे लोक जीवनात दुःखी आहेत ज्यांचे काही उद्दिष्ट नाही जे त्रस्त आहेत त्यांना मेडिटेशनने सुधारित केले जाते मी पण तिथे काही दिवसांसाठी जाऊ इच्छिते आई बोलली तुझ्या कोणत्या कोणत्या फ्रेंड्स जात आहेत त्यांच्या नावांची आणि मोबाईल नंबरांची माहिती दे मला मी त्यांना बोलवते आणि मग तुला पाठवते संगीता बोलली ओके मी बघते कोण जात आहेत मग मी तुम्हाला नंबर देईन आई बोलली तू आधी म्हणाली होतीस तुझ्या फ्रेंड्स जात आहेत आणि आता तू सांगतेस की तू विचारणार आहेस संगीता बोलली मम्मी अजून फक्त बोलणी चालली आहे अजून ते ठरलेले नाही कोण कोण जात आहे आजच ते ठरल्यावर मी तुम्हाला सांगते आई बोलली ठीक आहे संगीता आपल्या मम्मीशी बोलून आपल्याच खोलीत आली ती मनात हसत होती तिला विश्वासच होत नव्हता की ती इतकी चांगला अभिनय करून रडू शकते तिच्या मम्मीला एकदाही शंका आली नाही की ती खोटे बोलत होती जरी ती आपल्या योजनामध्ये काही प्रमाणात यशस्वी झाली होती पण तिला समजत नव्हते की कोणकोणत्या फ्रेंड्सचा नंबर तिने मम्मीला द्यावा ती अजून याच विचारात हरवली होती तोच किशोरचा फोन आला आणि त्याने विचारले तर मॅम काय झालं तू आपले वचन पूर्ण करणार आहेस की मी तुला विसरून जायला हवं संगीता बोलली वचन तर पूर्ण करीन पण एक समस्या आहे किशोर बोलला काय समस्या आहे संगीताने तिच्या आणि मम्मीच्या दरम्यान घडलेल्या सर्व गोष्टी किशोरला सांगितल्या किशोर हसत हसत बोलला फक्त एवढीच गोष्ट अरे आपण एकटे जात नाही आपल्याबरोबर किंवा दहा ते पंधरा मित्र आहेत त्यात अर्ध्या मुली आहेत किंवा असं मान की जे मुलं किंवा मुली कपल्स बनून जाऊ इच्छितात तेच जाऊ शकतील संगीता बोलली म्हणजे तुम्ही त्या मुलींना मम्मीशी बोलावता का किशोर बोलला आणि काय पागल संगीता बोलली तर प्लीज मला त्या मुलींचे नंबर द्या ज्यांच्याशी मम्मीला मी त्यांचे नंबर दिले तर कोणतीही अडचण निर्माण होणार नाही किशोर बोलला तर तू आज दुपारी दोन वाजता माझ्या त्या मित्राच्या घरात ये जिथे आपण माझ्या वाढदिवसाला भेटलो होतो संगीता बोलली ओके मी दोन वाजता पोहोचेन यानंतर पुढे काय झाले ते पाहूया आपल्या या, या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा त्यांची कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद